दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी रायफल व पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे अटक कळमना निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळलेल्या घटनेची उच्चस्तरीय कमिटीतर्फे होणार चौकशी आणि विवाहित असूनही अविवाहित असल्याचा बनाव करत तरुणाने केली तरुणीची फसवणूक वेळोवेळी बलात्कार करून पीडितेचे फोटो केले सोशल मीडियावर व्हायरल आजच्या ढाक घडामोडीं आता सविस्तर वृत्त गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार गुन्हेगाराला पद्धतशीरपणे अटक केली गुन्हेगार लक्झरी कारमध्ये शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि मंगळवारी रात्री उशिरा त्याला नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात अटक करण्यात आली कारची झडती घेतली असता पोलिसांनी एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले पोलिसांनी सांगितले की चेतनवर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला एक वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातून जावे लागले चेतन गेल्या काही दिवसांपासून शहरात फिरत असल्याची तसेच त्याच्याकडे शस्त्रेही असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चार ला मिळाली होती या बातमीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली कळले की चेतन दर्शन कॉलनी परिसरात त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी येतो या बातमीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला मंगळवारी रात्री उशिरा चेतन एका दर्शन कॉलनी मैदानाजवळ फिरत दिसला लगेच पोलिसांनी त्याला पकडले कारचा शोध घेतला असता एक प्रथम सापडला ज्याच्या मॅगझिन मध्ये तीन जिवंत कारतूसही होती त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण कारची बारकाईने तपासणी केली असता कारच्या ट्रंकमध्ये दोन बोअरची भरलेली रायफलही सापडली चेतनने पोलिसांना सांगितले की त्याच्या मित्राने शस्त्रे ठेवण्याची परवानगी दिली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलिसांनी दोन शस्त्रे तीन मोबाईल आणि एक आलिशान कारेचाळीस लाख रुपयांचा माल जप्त केला आहे दिनांक दहा दोन हजार यांच्या माहितीप्रमाणे चेतन मधुकर मेश्राम हा व्यक्ती नंदनवन येणार होता तो तडीपार आहे दोन वर्षासाठी नागपूर शहरातून तो येणार असल्याची आणि त्याच्याकडे योपणार असल्याची बातमी मिळालेली होती त्या बातमीच्या अनुषंगाने त्याचा सापळा रचला चेतन मधुकर मेश्राम आणि त्याचे एक साथीदार असे दोघं आहेत त्याच्यापैकी चेतन मेश्राम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं एक बनावटी पिस्टल जिवंत तीन कारतूसे आणि डबल बोर बंदूक आणि कारतूस मिळालेले आहे कळंबना पोल्टिशनच्या हातीमध्ये राहण्यास आहेत दोन वर्षासाठी त्याला तडीपार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे असल्यामुळे त्याला नागपूर शहरातून तडीपार तडीपार करण्यात आलेलो त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आलेली आहे नंदनू पोलिसांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या पोलीस रिमांड भेटली त्या अनुषंगाने तपास चालू आहे पारडी उड्डाण एक भाग कोसळल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या वतीनं उच्चस्तरीय कमिटी गठन करण्यात आली आहे ही कमिटी झालेल्या घटनेची चौकशी करून रिपोर्ट सादर करेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले की ग्यानन डनकर्ले ॲड कंपनी लिमिटेड व एम एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड हे संयुक्तरित्या हा प्रोजेक्ट तयार करत आहेत एच बी टाऊनपासून कळंबनाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा पिल्लर सातपासून काही भाग कोसळला प्राथमिक तपासणीत ही घटना कशी घडली याचा अंदाज येत नाही आहे मात्र बेअरिंग फेल्युअरमुळे पुलाचा एक भाग कोसळला असावा असं सांगण्यात येतं आहे कमिटीच्या तपासानंतर सर्व चित्र स्पष्ट होईलच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे की इतर पिल्लरवर यामुळे कुठलाही परिणाम झाला नाही पिल्लर सात व आठ जानेवारी दोन हजार अठराला लावण्यात आले होते तेव्हापासून आत्ता चौकशी करण्यात आली बेअरिंग मेटल इंजिनिअरिंग अँड ट्रीटमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं तयार करण्यात आलं आहे सध्या तरी या पुलाचं बांधकाम थांबविण्यात आलं असून चौकशीनंतर पुन्हा काम सुरू करण्यात येईल दरम्यान यामुळे किती नुकसान झालं व पुन्हा पूल निर्मितीसाठी किती वेळ लागेल हे अजून सांगता येणार नाही विशेष म्हणजे पारडी उड्डाणपूल निर्मितीच्या विलंबामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून लोकल कंपनीला प्रोजेक्ट देऊन सुद्धा उड्डाणपूल निर्मितीत होणाऱ्या विलंबावर शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे गोंदियातील एका तरुणाने विवाहित असूनही नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह करून तिच्यावर अत्याचार करत राहिला मुलीला जेव्हा समजले की तो आधीच विवाहित होता त्यांच्यात जोरदार वाद झाला ती मुलगी त्याच्या तावडीतून निघून नागपुरात आली ज्यानंतर तरुणाने मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले पीडित एकवीस वर्षीय मुलीने या घटनेची तक्रार नंदनवन पोलिसांकडे केली असून श्रीनगर वॉर्ड गोंदिया येथील रहिवासी धवल चेतन सोनी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणवीस मध्ये धवल दुकानात केक घेण्यासाठी गेला होता तिथे दोघांची ओळख झाली धवलने तिला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि अविवाहित असल्याची माहिती दिली दोघांनी डेटिंगला सुरुवात केली पीडितेने त्याची आईशी ओळख करून दिली आणि लग्न करायची इच्छा व्यक्त केली आईनेही होकार दिला यानंतर धवल घरातच पीडितेवर बलात्कार करत राहिला लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तो टाळाटाळ करत राहिला जेव्हा कोरोनाचा हवाला देत गोष्टी बिघडू लागल्या तेव्हा त्यांनी घरी हार घालून खोटे लग्न केले फेब्रुवारीमध्ये त्याने पीडितेला त्याच्या घरी नेण्याचे नाटक केले गोंदियाला न जाता तो दुर्गमधील एका खोलीत तिच्यासह राहू लागला तेथे त्याच्या मित्रांनी पीडितेला सांगितले की धवल आधीच विवाहित आहे पीडितेने तपास केला आणि धवलच्या घराचा पत्ता शोधला मग कळले की धवल आधीच विवाहित असून त्याला एक मूल सुद्धा आहे दोघांमध्ये जोरदार वाद झाला धवलने तिच्यावर अनैसर्गिक मार्गाने जबरदस्तीने बलात्कार केला तो तिला रोज मारहाण करायचा कस तरी पीडित त्याच्या तावडीतून बाहेर पडली आणि परत नागपूरला आली यानंतर धवलचा पत्नीशी वाद सुरू झाला म्हणूनच धवलने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले पीडितेने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली असता पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून धवलचा शोध सुरू केला आहे गुन्हे शाखेच्या पथकाने ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरांच्या टोईला अटक केली आहे या टोळीमध्ये ऑटो चालकही सहभागी होता अटक आरोपींमध्ये तारसा रोड कन्हान रहिवासी रंजिता पत्रे, पूजा रामचंद्र लोंढे लक्ष्मी अजित बोडखे आणि नगर टोई रहिवासी रवी देवीलाल हातागडे यांचा समावेश आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नरसाळा रहिवासी मंगला हरिभाऊ शेठे सेलू येथून नागपुरात आली आणि जाण्यासाठी ऑटोमध्ये चढली ऑटोमध्ये आधीच तीन महिला होत्या वाटेत महिला चोरट्यांनी मंगलाच्या चो गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरली तिच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथकही तपासात गुंतले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर रवीचा ऑटो क्रमांक सापडला पोलिसांनी प्रथम त्याला अटक केली सुरुवातीला तो कोणतीही माहिती नाकारत राहिला परंतु पोलिसांचे डावपेच अवलंबल्यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला आणि तीन महिला चोरांना अटक करण्यात आली सोन साखळी मोबाईल फोन आणि ऑटोसह दोन लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला रवी आरोपी महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा तेथे तो राईडनुसार भाडे निश्चित केल्यानंतर महिलांना बसवायचा आणि वाटेत तीनही महिला दागिने चोरत असत घराघरातून संकलित करण्यात येणारा कचरा ट्रान्सफर स्टेशनवर काही काळ तसाच पडून राहिल्याने त्याचा दुर्गंध सुटतो ज्यामुळे परिसरातील लोकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने ठराविक वेळेत विल्हेवाट लावण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी कचरा संकलन कंपनी व अधिकाऱ्यांना दिले आहेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी लक्ष्मीनगर झोन मधील कचरा ट्रान्सफर स्टेशन इथे भेट देऊन आढावा घेतला खामला ते जयताळा मार्गावरील ट्रान्सफर स्टेशन साकारनगर मैदानावर स्थानांतरित करण्यात आले आहे खामला ते जयताळा मार्गावर स्थित कचरा ट्रान्सफर स्टेशनमुळे परिसरात अतिशय दुर्गंधीचं वातावरण राहायचं सोबतच कचऱ्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या डुकरांमुळे अनेक वेळा परिसरात दुर्घटनाही घडल्या आहेत उचित नियोजनाचा अभाव व कचरा संकलित करणाऱ्या कंपनीच्या बेजबाबदार कार्यप्रणालीमुळे परिसरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यामुळे संबंधित स्वच्छता निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले विशेष म्हणजे घराघरातून संकलित केलेल्या कचऱ्याला ट्रान्सफर स्टेशनवर घेऊन जाण्यात येतं व तिथून तो कचरा मोठ्या वाहनांमध्ये टाकून डम्पिंग यार्ड इथे स्थानांतरित होतो मात्र हा कचरा मोठ्या काळापर्यंत तिथेच पडून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते त्यामुळे ट्रान्सफर स्टेशनच्या जमिनीला समतल करून तिचं सिमेंटीकरण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या वेळ झाली का छोट्याशा ब्रेक ची भेटूया ब्रेक नंतर you, सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कालव मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता की फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंग भी तो मजबूत होने चाहिए फ्लाई व्हील एविएशन अकॅडमी एक ॲसा इंस्टिट्यूट हा एअर लाइन अँड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं व्हील एविएशन अकॅडमी वन डिग्री थ्री जॉब अपॉर्चुनिटीज फ्लाई व्हील एविएशन अकॅडमी यू यूअर डिग्री डिप्लोमा विद अ जॉब फ्लाई व्हील एविएशन अकॅडमी थ्री सिक्सटी फाइव गांधीनगर एल ए कॉलेज स्क्वायर डिसाइड कर्नाटक नागपूर ब्रेकनंतर आपले स्वागत आहे एक दिवस आधी राज्य सरकारने रेस्टॉरंट भोजनालय आणि इतर आस्थापनांची वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवण्याच्या सूचना जारी केल्या परंतु महानगरपालिका क्षेत्रासाठी आयुक्तांनी आदेश जारी न केल्यामुळे परिस्थिती जैसे थे राहिली होती व्यापाऱ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनीही बुधवारी आदेश जारी केले दिवाळीचं सण पाहता दुकान रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सारख्या अनेक ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत वेळेच्या निर्बंधांमुळे दुकानांमध्ये कमी वेळेत जास्त गर्दी होईल गर्दीमुळे भविष्यातील त्रास टाळण्यासाठी दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला जरी स्थापनेची वेळ वाढवण्यात आली आहे परंतु प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे सॅनिटायझर मास्क इत्यादींचे पालन करणे आवश्यक असेल या आदेशांचे उल्लंघन झाल्यास व्यक्ती दुकान किंवा गटावर संक्रमण प्रतिबंधक कायदा अठराशे सत्त्याण्णव आणि आय अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल हे लक्षात घेण्यासारखे आहे की राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण असल्यामुळे साखळी तोडण्याच्या नावाखाली निर्बंध सतत शिथिल केले जात आहेत राज्य सरकारकडून आदेश जारी होताच मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये त्याच दिवशी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी या सूचना प्रत्येक दिवशी एक दिवसाच्या विलंबाने शहरात लागू केल्या जातात असाच अनुभव सरकारने मंगळवारी जारी केलेल्या निर्देशांमध्येही दिसून आला तज्ञांच्या मते राज्य सरकारकडून एकाच दिवशी सर्व संबंधितांना मार्गदर्शक तत्वांची प्रत पाठवली जाते स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाच आहेत हेच कारण आहे की त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत गोंधळ कायम असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सव्वीस ते तीस ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आयोजन हेतु गठित समितीत एकाच विद्यार्थी संघटनेला सहभागी करून घेण्याचा आरोप करत बुधवारी विविध विद्यार्थी संघटनांनी दिवसभर आंदोलन केले एन आय जिल्हा अध्यक्ष आशिष मंडपे यांनी उपकुलपतींची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली सोबतच विद्यार्थी परिषद आयोजनात एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समितींना सहभागी करून घेण्याचा विरोध केला त्यानंतर बाहेर निघून विवीच्या नियमांची होळी केली तर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून आपला विरोध दर्शवला चर्चेदरम्यान उपकुलपतींनी सांगितले की आयोजन समितीत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आलं नव्हतं विवीच्या प्रतिमेला मलिन करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले राज्यातील भाजप शिष्टमंडळाने अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली या शिष्टमंडळात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते एफ पेक्षा अधिक दर दिल्याने साखर कारखान्यांना प्राप्तिकर खाते नोटीस पाठवत आहे हे थांबावे व यातील गुंतागुंत सोडविता आली पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल अशी आशा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ते म्हणाले की राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न अमित शहा यांच्यापुढे मांडले असता चर्चेनंतर सहकारी कारखान्यांना नवसंजीवनी देण्याची खात्री त्यांनी दिली एफ आर पीपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्यांना पंधरा ते वीस वर्षांपासून प्राप्तिकर खात्याची नोटीस येत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी विनंती आम्ही अमित शहा यांना केली असे फडणवीस म्हणाले व त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमित भाई शहा साहेब यांच्याकडे आमची बैठक झाली केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे त्याच्या अडचणी माहिती आहेत अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटीसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटीसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमित भाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पथकाने महिलांना लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक केली असून त्याने गुन्ह्यात वापरलेली बिना नंबरची हिरो होंडा जप्त केली आहे बुटीबोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक पाच येथील रहिवासी सौ मनीषा जीवन हिवसे या रविवारी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना एका अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला मनीषा यांनी त्वरित बुट्टीबुरी पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व बुट्टीबोरी पोलीस पथकाने संयुक्तरित्या त्वरित तपास सुरू केला एकोणीस ऑक्टोबरला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर इथे राहणाऱ्या जनरल सिंग उर्फ मन्नूसिंग रामसिंग टाक याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला तसेच आरोपीने वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातून बिना नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल व एका बाईच्या गळ्यातून सोनचाकळी चोरल्याचीही कबुली दिली आरोपी जवळून पोलिसांनी चोरी केलेली मोटरसायकल व नगदी वीस हजार पाचशे रुपये असा एकूण पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर बी के मराठी मराठी न्यूजमध्ये एवढाच पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह बघत राहा वीकेबी न्यूज नमस्कार